सुरुवातीला जाणून घेऊयात की आपत्ती म्हणजे नेमकं काय. तर अचानकपणे आलेले संकट म्हणजे आपत्ती होय. आपण हा शब्द बऱ्याचदा ऐकतो. लोक म्हणतात अशा अशा प्रकारची आपत्ती आली, आपत्ती म्हणजे संकट. आता आपत्तीचे प्रकार कोणते? तर नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. या दोनही आपत्तीची आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूयात नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय. वातावरणीय बदलामुळे निसर्गात अंतर्गत हालचाली होतात. पुन्हा एकदा लक्ष द्या, वातावरणीय बदलामुळे निसर्गात अंतर्गत हालचाली होऊन काही बदल होतात. अशा वेळी अचानकपणे नैसर्गिक संकट येऊन जीवित व वित्तहानी होते. या निसर्गनिर्मित संकटाला नैसर्गिक संकट असे म्हणतात. मग नैसर्गिक आपत्तीचे प्रकार कोणते? तर भूकंप, सुनामी, ढगफुटी, चक्रीवादळ, टोळधाड, वीज पडणे, पूर हे नैसर्गिक आपत्तीचे. आता आपण आपत्तींचा दुसरा प्रकार बघणार आहोत. आपत्तींचा दुसरा प्रकार म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. या आपत्ती मानवाच्या म्हणजेच माणसांच्या चुकांमुळे ओढवतात. गॅस सिलेंडरचा स्फोट होणं, रेल्वेचा अपघात होणं, वेगळ्या वेगळ्या गाड्यांचे अपघात होणं, विमान अपघात, शॉक सर्किटमुळे आग लागणं, इमारत कोसळणं, पूल कोसळणं, वायुगळती होणं, या सगळ्या मानवनिर्मित आपत्ती आहेत. आपत्ती ही नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, त्यात नुकसान हे माणसांचेच होते. आपत्ती कोणतीही असली तरी सर्वच लोकांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. आपत्तीमध्ये मदतीसाठी काही खास लोकांना प्रशिक्षित केलं जातं किंवा लष्करी जवानांचीही मदत घेतली जाते. यालाच आपत्ती व्यवस्थापन असंही म्हटलं जातं.